वसई तालुक्यात प्रसिद्ध असणाऱ्या वसईच्या महाराजाचे आगमन अतिशय साध्या पद्धतीत राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे वसईतील आनंदनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने अतिशय साध्या पद्धतीने आपल्या बाप्पाला विराजमान केलंय. मागच्या 38 वर्षांपासून वसईकर मोठ्या उत्सवात वसईच्या महाराजाचं स्वागत करतात. ढोल ताशांची लहर, रस्त्यावरची गर्दी, मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त आणि भक्तांची मांदियाळी यावेळी पाहायला मिळाली. दरवर्षी मंडळाची 12 ते 14 फुटांची मूर्ती असते, मात्र यंदा 4 फुटांची मूर्ती विराजमान केली आहे. वसई तालुक्यातील बऱ्याच मंडळांनी बाप्पांच्या मूर्त्यांची उंची ही 4 ते 5 फूट अशी ठेवून शासनाच्या नियमांचं अगदी पालन केलं आहे. वसईतील बाप्पा मित्र मंडळाने देखील शासनाच्या नियमांचं पालन करून बाप्पांची सेवा केली जाणार असल्याचं या सर्व मंडळांतील सदस्यांनी सांगितलं आहे. ब्युरो रिपोर्ट, एचपी लाईव्ह न्यूज, वसई. नमस्कार, माझं नाव विपुल शेट्टी आहे. आनंदनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वसईचा महाराजा आज पालघर जिल्ह्यातील आणि वसई तालुक्यातील मानाचा म्हणून मानला जाणारा गणपती आणि सर्वात मोठं मंडळ आहे. हे वसईचा महाराजा म्हणून प्रख्यात आहे पूर्ण वसई जिल्ह्यात, पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात. आम्ही हे मंडळाचं 39 वर्ष असून सरकारने दिलेल्या COVID-19 महामारी आजाराच्या संबंधित सर्व नियमांचं काटेकोर पालन करून आम्ही हा गणेशोत्सव साजरा करत आहोत. काय चेंजेस झाले? चेंजेस म्हणजे सरकारने दिलेले, जसं तुम्ही आता बघाल की आमचं 38 वर्षाप्रमाणे मूर्ती 14 ते 15 फुटाची असायची, पण कोविडच्या पार्श्वभूमीवर सरकारने निर्बंध जे लादलेले आहेत मूर्तीच्या उंचीवर ते आम्ही ह्या 4 फूट प्रमाणे ठेवलेली आहे. आणि मंडपाची तुम्ही साईज बघ ना, दरवर्षी गजबजलेला विसर्जन म्हणा, मिरवणूक म्हणा, इतकी गर्दी असायची प्रचंड. पूर्ण आनंदनगर अंबाडीपासून ते पूर्ण आनंदनगरपर्यंत पूर्ण गजबज आणि मिरवणूक वगैरे आम्ही आगमन सोहळा असेल, मिरवणूक असेल, ते आम्ही पूर्ण करतो. पण ह्यावेळी म्हणजे असं आहे की पूर्ण एरियामध्ये आणि कोणालाही माहीत नाही की आम्ही म्हणजे आपली मूर्ती आलेली आहे महाराजांची, म्हणजे बसलेले आहेत महाराजा असं.